कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आत्ताच एखाद्या सरकारी दवाखान्याची इमारत किंवा वसतिगृहामध्ये क्वारंटाईन वॉर्ड बनवण्याची तयारी करा, असे तालुक्यातील कार्यकर्त्यांची टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण द्या आणि गरजेच्या वेळी त्यांचा उपयोग करा. त्यांच्यामार्फत लोकांमध्ये जनजागृती करा, अशा सूचना राज्याचे कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मंचर येथे शासकीय विश्रामगृहात दिलीप वळसे पाटील यांनी आंबेगाव शिरूर तालुक्यातील प्रमुख अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या आणि करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र डुडी, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, शिरूरच्या तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एस एस ढेकळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन देवदत्त निकम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णुकाका हिंगे हे उपस्थित होते. कोरोना विषाणूचा संसर्गचा सामना करण्यासाठी तयारीला लागा. लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करा. गांभीर्य समजून सांगा. लग्न समारंभ टाळा. यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना एकत्र घ्या. तालुक्यातील खासगी डॉक्टरांची मदत घ्या. आत्ताच एखादी वसतिगृह किंवा सरकारी दवाखान्याची इमारत क्वारंटाईन वॉर्ड म्हणून तयार करा, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी लोकांना घरी थांबवण्यासाठी प्रयत्न करा. संसर्ग होऊ नये असे वाटत असेल तर लोकांनी एकत्र येण्याचे टाळा, असे आवाहन दिलीप वळसे पाटील यांनी केले. सध्या देशासमोर आणि जगासमोर कोरोना सारख्या एका आपत्तीने सगळ्यांना अडचणीत आणलेलं आहे. करोना या आजारावर अजून उपाययोजना सापडलेल्या नाही आहेत असं जागतिक दर्जावरून त्या ठिकाणी सांगितलं जात. मला फक्त जनतेला एवढंच आवाहन करायचं आहे की आपण या गोष्टीचा सामना करण्यासाठी सगळ्यांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने, केंद्र सरकारच्या वतीने, अधिकाऱ्यांच्या वतीने ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या त्या सूचना आपण पाळणं महत्त्वाचं. उद्याच्या 31 तारखेपर्यंत 31 मार्चपर्यंत आपला देश हा आणि राज्य सेकंड स्टेजमधून जात आहे. त्यामुळं 31 तारखेपर्यंत शक्यतो घराच्या बाहेर न पडणं, गर्दी न करणं, एकमेकाच्या संपर्कात न येणं, अशा ज्या काही कमीत कमी ज्या गोष्टी आपण करायला पाहिजे त्या गोष्टी जर सगळ्यांनी केल्या तर मला असं वाटतं की या आजाराची बाधा आपल्याला व्हायच्या आधीच आपल्याला त्याला थांबवता येईल. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की आपण राज्याच्या प्रशासनातर्फे, सरकारतर्फे, अधिकाऱ्यांच्या तर्फे दिली. उर्मिला टेमगिरे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव.